तर आपण आज आपला जो पेपर आहे शालेय शिक्षणाची गुणवत्ता व व्यवस्थापन याच्या प्रात्यक्षिक विषयी चर्चा करणार आहोत. हे प्रॅक्टिकल तुम्हाला कसं करायचंय हे मी सांगणार आहे आजच्या तासिकेमध्ये. आपलं जे प्रॅक्टिकल आहे ते आहे शालेय भौतिक सोयी सुविधांचा अभ्यास, स्टडी ऑफ मॅनेजमेंट ऑफ इन्फ्रास्ट्रक्चरल रिसोर्सेस इन स्कूल. जे शाळांमध्ये आपण कालच्या तासिकेमध्ये पाहिले की कोणकोणत्या पायाभूत सोयी सुविधा किंवा भौतिक सोयी सुविधा लागणार असतात शाळांमध्ये, त्याच्याविषयी आपण माहिती पाहिली. तर त्याचाच तुम्हाला अभ्यास करायचा आहे. आता हे प्रॅक्टिकल करत असताना तुम्हाला काय करायचंय, तुम्ही ज्या शाळेचा अभ्यास करणार आहात त्या शाळेमध्ये तुम्ही जाणार आहात आणि शाळेमध्ये तुम्ही म्हणजे आपल्याला कोणकोणत्या गोष्टींची माहिती पाहिजे त्या गोष्टी समोर ठेवून किंवा मनात ठेवून तुम्हाला पूर्ण शाळेचं निरीक्षण करायचंय. मग यामध्ये तुम्ही कोणकोणत्या गोष्टी पाहणार आहात, शाळेची जागा कशी आहे तिथून, तर शाळेमध्ये कोणकोणत्या सुविधा आहेत, मग त्या शिक्षकांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी या दोन्ही घटकांसाठी. शिक्षक म्हणजे मानवी घटक सर्वच, शिक्षक आणि इतर कर्मचारी आणि विद्यार्थी या सर्वांसाठी कोणकोणत्या सुविधा शाळांमधून दिल्या जातात या गोष्टींचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे आणि त्याचा अहवाल लिहायचा आहे. तर प्रस्तावनेमध्ये तुम्ही काय लिहिणार, सुरुवातीला तुमच्या ज्या ओळी असणार शेटे मॅडमने जशा सांगितल्या तशा, की सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी अंतर्गत येणारा तुमचा विषयाचं नाव लिहिणार तुम्ही, पेपर क्रमांक 201 शालेय शिक्षणाची गुणवत्ता व व्यवस्थापन यातील हे प्रॅक्टिकल शालेय भौतिक सोयी सुविधांचा अभ्यास याविषयी या प्रात्यक्षिकामध्ये चर्चा करण्यात येणार आहे किंवा माहिती प्रस्थापित केली जाणार आहे असं म्हणून तुम्ही शालेय म्हणजे पहिल्या पॅरेग्राफ मध्ये तुम्ही या दोन तीन ओळी लिहिणार आणि त्याच्या खाली तुम्ही एक लाईन सोडून शालेय भौतिक सोयी सुविधा म्हणजे काय याच्याविषयी तुम्ही थोडक्यात माहिती लिहिणार आहात. हे प्रस्तावनेसाठी तुम्ही साधारण एक पेज बॅक टू बॅक लिहिलं तर सफिशियंट आहे. भौतिक सोयी सुविधा म्हणजे काय, तुमच्याकडे जे पुस्तकं आहेत त्यांच्यामध्ये तुम्हाला माहिती मिळून जाईल किंवा मी पण तुम्हाला तशी प्रात्यक्षिकासाठी आवश्यक असणारी सर्व माहिती तुम्हाला मी सेंड करणार आहे. तर प्रस्तावनेमध्ये मग तुमचा पहिला पॅरेग्राफ आणि नंतर तुम्ही भौतिक सोयी सुविधांविषयी लिहिणार आहात. यानंतरचा पॉइंट असेल तुमचा भौतिक सोयी सुविधांची गरज व महत्व. शाळांमध्ये या काही ज्या गोष्टी आहेत, शाळेची इमारत आहे, वर्गखोल्या, ग्रंथालय, लॅब किंवा लॅबमध्ये किंवा या सर्व ज्या गोष्टी आहेत यांच्यामध्ये असणाऱ्या ज्या सुविधा आहेत, समजा वर्गखोली आहे तर वर्गखोलीमध्ये काय काय गोष्टी आवश्यक आहेत, बसण्यासाठी बेंचेस, डेस्क, तुमचे साहित्य ठेवण्यासाठी कपाट पाहिजे, उजेड पाहिजे, त्याच्यामध्ये तुम्हाला ब्लॅकबोर्ड पाहिजे, तुम्हाला काही टेक्निकल किंवा प्रोजेक्टरवरती काही सांगायचं असेल तर प्रोजेक्टर वर्गामध्ये पाहिजे, तसे त्याच्यासाठी तो स्क्रीन पाहिजे, या सर्व गोष्टी म्हणजे उदाहरणार्थ तुम्हाला वर्गाची माहिती दिली तर अशा ज्या काही सुविधा आहेत यांचे काय गरज आहे आणि काय महत्व आहे ही तुम्हाला एकाच पेजमध्ये बॅक टू बॅक लिहिलं तरी चालेल. समजा तुम्ही कसं लिहिणार की भौतिक सोयी सुविधांमुळे विद्यार्थ्यांना अध्ययन करण्यासाठी मदत मिळेल किंवा भौतिक सोयी सुविधांमुळे शिक्षकांना जे काही शैक्षणिक साहित्य आहे त्यामुळे शिक्षकांना मार्गदर्शन करण्यासाठी सोपे जाईल किंवा वर्ग जर इमारत प्रसन्न आहे, इमारत मोठी आहे, हवा खेळती आहे तर त्यामुळे विद्यार्थ्यांचे लक्ष विचलित होणार नाही, बसण्यासाठी जर व्यवस्थित सुविधा आहे तर त्यामुळे काय होत आहे की विद्यार्थी व्यवस्थित बसून अध्ययन व्यवस्थितरित्या करतील. म्हणजे तुमच्या दृष्टीने तुम्हाला या भौतिक सोयी सुविधांची काय गरज व महत्व आहे हे तुम्ही या मुद्द्यामध्ये लिहिणार आहात आणि हे सर्व लिहिताना तुम्ही पॉईंट वाईज लिहिणार आहात, 1, 2, 3, 4 असं करून. आणि तुम्हाला 10 ते 15 पॉईंट आवश्यक आहे. यानंतर शालेय इमारत व क्रीडांगण, हे जे पॉईंट्स आहेत सर्व मी जे घेतलेले आहेत हे तुमच्याकडे जी स्टेशनरी आहे त्यामध्ये तुमचा जो मूल्यमापन तक्ता आहे त्याच्यातले तुम्ही सर्व पॉईंट्स आहेत आणि तुम्हाला मार्किंग जे असणार आहे तुम्ही ह्या पॉईंटनुसार तुम्ही आतमध्ये लिहिलेलं आहे का यावरूनच तुम्हाला मार्क्स दिले जातात. मूल्यमापन तक्ता हा तुम्हाला पहिल्याच पेजवरती दिलेला आहे, म्हणजे कव्हरच्या नंतरचा पहिलाच पेज आहे, त्यातलेच हे सर्व मुद्दे आहेत. आता शालेय इमारत कोणत्या ठिकाणी आहे किंवा इमारत कशी आहे, तिचा शेप कसा आहे, प्रशस्त आहे का, आकर्षक करणारी आहे का, शाळेला ग्राउंड कसं आहे, शाळेच्या आतच आहे किंवा किती ग्राउंड आहेत, एक आहेत का, दोन आहे,
त्या ग्राउंड वरती सर्व सुविधा आहेत का खेळण्यासाठी? आपण कालच्या लेक्चर मध्ये जे पाहिलेलंच आहे, या सर्व गोष्टी आहेत का हे तुम्ही निरीक्षण करणार आहात आणि या मुद्द्यामध्ये तुम्ही ते लिहिणार आहात. यानंतरचा मुद्दा आहे बघा तुमचा शालेय भौतिक सोयी सुविधांविषयी माहिती. आता तुम्ही काय करा की शालेय भौतिक सोयी सुविधांविषयी माहिती या पॉइंट मध्ये तुम्ही काय करणार की एक ओव्हरऑल शाळांमध्ये कोणकोणत्या गोष्टी असायला पाहिजेत, म्हणजे इमारत चांगली पाहिजे, त्यामध्ये सर्व खोल्या पाहिजेत, सर्व खोल्यांमध्ये सर्व सुविधा पाहिजेत, वॉशरूम पाहिजे, लायब्ररी पाहिजे, सर्व गोष्टी पाहिजेत. तुम्ही ह्या गोष्टी याच्यामध्ये तुम्ही फक्त थोडक्यामध्ये इथे लिहिणार आहात या पॉईंटमध्ये की शाळेमध्ये या सर्व गोष्टी असायला पाहिजेत, म्हणजे भौतिक सोयी सुविधा कोणत्या आहेत हे तुम्ही थोडक्यात लिहिणार आहे. हे साधारण तुमचं 1 ते 2 पेज होईल. यानंतरचा पॉईंट असेल तुमचा शालेय कर्मचाऱ्यांकरिता उपलब्ध असलेल्या भौतिक सोयी सुविधा. आता आपण जे काही मुद्दे पाहिलेले आहेत तर त्यामध्येच तुम्ही स्टाफसाठी कोणत्या गोष्टी आहेत हे पाहायचं. आता स्टाफसाठी लागणाऱ्या कोणत्या गोष्टी आहेत, एक तर स्टाफ रूम पाहिजे, स्टाफ रूममध्ये त्यांना त्यांचे साहित्य ठेवण्यासाठी कपाट पाहिजे, त्यांना बसण्यासाठी व्यवस्थित जागा पाहिजे, स्टाफसाठी लेडीज आणि जेंट्स दोघांसाठी स्वतंत्र स्टाफ रूम पाहिजे आणि त्यांच्यासाठी स्वतंत्र वॉशरूम पाहिजे, विद्यार्थी यांच्यासाठी वेगळे आणि स्टाफसाठी वेगळे, त्यातले त्यात स्टाफसाठी लेडीज आणि जेंट्स यांच्यासाठी स्वतंत्र या सुविधा आहेत का? त्यांच्या स्टाफचे तिथे स्टाफ रूम पाशी पाण्याची सुविधा आहे का? या गोष्टींचं तुम्ही निरीक्षण करायचंय. त्यानंतर स्टाफसाठी लागणारं काय आहे, त्यांना लायब्ररीमधून पुस्तकं किंवा लायब्ररी त्यांच्यासाठी स्पेशली अवेलेबल आहे का? त्यांच्यासाठी अजून काय लागणार आहे हे तुम्ही थोडा विचार करा अजून. म्हणजे आपण जे पॉईंट्स पाहिलेले आहेत ना कालच्या लेक्चरमध्ये, त्यातूनच तुम्ही स्टाफसाठी वर्गीकरण करायचं आहे. मग या सर्व सुविधा स्टाफला दिल्या जातात का? टेक्निकल काही असेल तर त्यांच्यासाठी त्यांना कम्प्युटरची सुविधा आहे का, जे लेक्चर घेण्यासाठी? आता सध्या तरी सगळं ऑनलाईन शिक्षण सुरू आहे, त्यामुळे स्टाफला आवश्यक असणाऱ्या सर्व गोष्टी महाविद्यालयामध्ये अवेलेबल आहे का? समजा मी ऑनलाईन लेक्चर घेते पण माझ्याकडे कॅमेरा नाहीये, किंवा मला कम्प्युटरच अवेलेबल करून दिलेलं नाहीये, तर मग मी ऑनलाईन लेक्चर कसे घेणार? तर अशा दृष्टीने तुम्ही स्टाफसाठी कोणकोणत्या भौतिक सोयी सुविधा लागणार आहेत आधी ते पाहणार, म्हणजे त्यांच्यासाठी इमारत वगैरे, आणि त्यानंतर त्यांना लेक्चरसाठी मग शैक्षणिक साहित्य आहे किंवा ते जे कक्ष असतात भूगोल कक्ष वगैरे सांगितलेत मी, तर त्यामध्ये त्यांना आवश्यक असणारं सर्व साहित्य आहे का हे तुम्ही पाहणार आहात. यानंतर विद्यार्थ्यांकरिता उपलब्ध असलेल्या भौतिक सोयी सुविधा. आता मुलांसाठी आपण जे काल पाहिलं त्या सर्व मुलांसाठीच होत्या, म्हणजे विद्यार्थ्यांसाठीच होत्या. त्यातून तुम्ही पाहायचं मग वर्ग आहे का, पुरेसे विद्यार्थी संख्येनुसार पुरेसे वर्ग आहेत का, वेगवेगळ्या विशेष खोल्या आहेत का, त्यांच्यासाठी स्वतंत्र वॉशरूम आहेत का. मग वॉशरूममध्ये सुद्धा एक राऊंड मारायचा, तिथे सुद्धा त्यांना सांगितलेल्या ज्या सोयी सुविधा आहेत, आरसा, सॅनिटरी पॅड, वेंडिंग मशीन, किंवा अजून काय त्यांना हँड वॉश करण्यासाठी ते नियमित साफ केलं जातं का, किमान तुम्ही ज्या दिवशी गेलात व्हिजिटला त्या दिवशी तरी ते स्वच्छ आहे का हे तुम्ही पाहणार आहात. कम्प्युटर लॅबमध्ये चक्कर मारायची, लॅबमध्ये पाहायचे सर्व साहित्य किंवा सर्व PC आहेत का, किती प्रमाणामध्ये आहे हे तुम्ही नोंदवा. लायब्ररीमधून त्यांना कशा प्रकारच्या सुविधा मिळतात याचा तुम्ही अभ्यास करा. वॉशरूममध्ये तुम्ही तुमच्याच वॉशरूममध्ये जा, लेडीजने लेडीजच्या, जेंट्सने जेंट्सच्या. यानंतर आहे सहशालेय उपक्रम व खेळांसाठी उपलब्ध भौतिक सोयी सुविधा. आता जे काही कार्यक्रम घेतले जातात सहशालेय उपक्रम, अभ्यासाव्यतिरिक्त जे काही सर्व कार्यक्रम होतात त्यांच्यासाठी आवश्यक असणारं साहित्य, मग स्पीकर, माईक, साऊंड सिस्टीम वगैरे असतात, स्टेज, मग जे काही कार्यक्रम होतात तुम्ही ते विचारू पण शकता तिथल्या व्यक्तींना आणि स्वतः पण पाहू शकतात. स्वतः पाहायला अवेलेबल झालं तर ठीक, किंवा तुम्ही माहिती सर्व विचारून घेऊन सुद्धा याच्यामध्ये लिहू शकतात. काही गोष्टी तुम्हाला पाहणं शक्य नसतील तर तुम्ही त्या विचारून घ्या. खेळासाठी मग ग्राउंडवर गेल्यावर ते तुम्हाला दिसेल की ग्राउंडवर आखलेलं आहे का, खेळासाठी जे जे लागेल ते, खो खोचे पोल आहेत का, किंवा मध्ये नेट लावलेली आहे का, बास्केटबॉल वगैरे खेळण्यासाठी खेळाचे सर्व साहित्य आहे का, खेळाची स्पेशल खोली आहे का साहित्य ठेवण्यासाठी, ते साहित्य व्यवस्थित ठेवलेलं आहे का, या सर्व गोष्टींचं तुम्ही निरीक्षण करायचं आहे आणि पॉईंट वाईज लिहायचं आहे.
व्यवस्थित लिहा। मग यानंतर मुद्दा राहील की आरोग्याशी संबंधित भौतिक सोयी सुविधांची उपलब्धता। आता हेल्थशी रिलेटेड, मग आता तुम्ही काय पाहणार आहे हे पाहत असताना की पूर्ण इमारत जी आहे ती नियमित स्वच्छ होते का, किंवा ज्या दिवशी व्हिजिट दिले तुम्ही त्या दिवशी ती स्वच्छ केलेली आहे का, व्हेंटिलेशन व्यवस्थित आहे का, म्हणजे हवा खेळती आहे का, तिथे प्रत्येक रूम मध्ये जाताल तिथे हवा खेळती आहे का हे पहा, प्रकाश व्यवस्थित आहे का, जेणेकरून जर वर्गामध्ये अंधार असेल तर विद्यार्थ्यांच्या डोळ्यावरती ताण पडतो, त्यांना बसण्यासाठी व्यवस्थित जागा आहे का, त्यांची पाठ वगैरे दुखली नाही पाहिजे, कारण जर का आपण आपल्या शरीरात किंवा म्हणजे आपल्याला थोडी जरी तब्येत बरी नसेल किंवा काही जरी दुखत असेल, आपलं डोकं दुखत असेल, पाठ दुखत असेल, काहीतरी आपण अभ्यासाकडे व्यवस्थित लक्ष केंद्रित करू शकत नाही, त्यामुळे आरोग्याच्या दृष्टीने काय आहेत सुविधा ते पहा। याशिवाय आपण काय लागणार आहे आरोग्याच्या दृष्टीने की फर्स्ट एड किट, ते किट आहे का, मग ते किट जर तुम्हाला हाताळायला दिलं पाहायला दिलं तर मग किटमध्ये आवश्यक असणाऱ्या सर्व गोष्टी आहेत का ते पहा। बघ यानंतर भौतिक सोयी सुविधांची देखभाल व योग्य वापर, तर ज्या काही तुम्ही इन्फ्रास्ट्रक्चरल रिसोर्सेस पाहिलेले आहेत तर मग ते व्यवस्थितरित्या मेंटेन केले जात आहे का, म्हणजे तुम्हाला त्या गेल्यावरती कंडिशन वरूनच लक्षात येते की हे व्यवस्थित मेंटेन केलं जातंय किंवा नाही केलं जात, रंग वेळोवेळी दिला जातो का, कुठे काही तुटलं फुटलं असेल भिंत काच वगैरे तर मग हे वेळोवेळी त्याची डागदुजी केली जाते का, त्या गोष्टींचं निरीक्षण करायचं, किंवा तुम्ही कुणाला विचारू पण शकता काही माहिती या संदर्भात लागली तर। आपत्ती कधी ओढवली तर आपत्तीच्या दृष्टीने पण काही सुविधा केलेल्या आहेत का शाळामध्ये हे पण निरीक्षण करायचं आणि त्या सुद्धा नोंदी करायच्या। स्पेशल जे विद्यार्थी असतात त्या स्पेशल विद्यार्थ्यांसाठी तुम्ही जो विद्यार्थ्यांचा कॉलम केलेला आहे त्यामध्ये स्पेशल विद्यार्थ्यांसाठी पण तुम्ही नोंदी घ्या की विद्यार्थ्यांसाठी म्हणजे अपंग वगैरे जे विद्यार्थी आहेत तर त्यांच्यासाठी अशा प्रकारच्या सुविधा आहेत, मग त्यांना पायऱ्यांवरून चढता येत नसेल तर मग त्यांना तो जो रॅम्प वॉक असतो तो तिथे आहे, मग हा रॅम्प वॉक सर्वच ठिकाणी असायला पाहिजे, वॉशरूमच्या ठिकाणी किंवा वर्ग आहेत, किंवा त्यांच्यासाठी अजून काय स्पेशल व्यवस्था आहे शाळांमध्ये या गोष्टींचं तुम्ही निरीक्षण करायचं आहे। संगणक कक्षामध्ये जर गेलात तुम्ही तर तिथे विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी हेडफोन्स वगैरे किंवा मग त्यांना बघा भाष्य जर शिकायची असेल तर काही भाषेचे नमुने ऐकवले जातात काही शाळांमध्ये, तर मग त्या पण काही गोष्टी आहेत का, म्हणजे जे विद्यार्थी बोलण्यासाठी किंवा बोलण्यामध्ये थोडे अडकतात वगैरे असे काही आहेत तर मग त्यांच्यासाठी काही वेगळं केलं जातं का, किंवा दिसण्याचा काही अडचण असेल विद्यार्थी तर मग त्यांच्यासाठी काही वेगळी सुविधा केलेली आहे का, अशा गोष्टींचं तुम्ही निरीक्षण करायचं आहे आणि व्यवस्थित पॉइंट वाईज तुम्ही आधी रफ मध्ये लिहा आणि नंतर मग फेअर करा, किंवा तुम्ही जर तुम्हाला वाटत असेल की मी हे डायरेक्टली फेअर व्यवस्थित लिहू शकतो तर तुम्ही डायरेक्ट पण लिहू शकता। बघा आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टिकोनातून असलेली उपकरणे व कायदे, शाळांमध्ये बघा आपत्ती निवारण एक समिती असते, आता ती आहे का नाही बऱ्याच ठिकाणी सांगता येणार नाही, तर ती आहे का आणि त्यामधून मग काय काय केलं जातं हे बघा। शाळेला भिंत आहे का, तुम्ही कंपाऊंड आपण कशा दृष्टीने पाहिले की बाहेर काही आपत्ती उडवलीस तर त्याचा परिणाम काही शाळांमध्ये होऊ नये, म्हणून मग शाळेला कंपाऊंड आहे का, आपत्तीच्या दृष्टीने ही पण एक गोष्ट महत्वाची आहे, किंवा आग वगैरे लागली तर ते विझवण्यासाठी ते उपकरण आहे का, किंवा काही कायदे केलेले असतात शाळेनेच काही नियम घालून दिलेले असतात तर मग ते नियम फलकावरती लावलेले आहेत का, किंवा सांगितलेले आहेत का तोंडी वगैरे, तोंडी तर नाही पण फलकावरती लावलेले आहेत का, म्हणजे ते डिस्प्ले केलेले असावे कुठेही, अशा काही गोष्टी केलेल्या आहेत का हे निरीक्षण करून घ्या। मग आता तुम्ही हे निरीक्षण करत असताना तुम्हाला अशा गोष्टी अनेक जाणवतील की या या शाळेमध्ये ही ही गोष्ट नाहीये, किंवा ही गोष्ट खराब आहे, किंवा ही गोष्ट योग्य नाहीये। जसे नियम असतात त्या नियमानुसार ही गोष्ट नाहीये, समजा वर्गखोली आहे तर वर्गखोली खूप छोटी आहे आणि विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे, तर मग तुम्ही सजेशन काय देणार की विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार वर्गखोली ही मोठी असावी, किंवा तुम्ही प्रयोगशाळेमध्ये गेलात तर प्रयोगशाळेमध्ये जर साहित्य तुम्हाला पूर्ण उपलब्ध नाही असं दिसून आलं तर तुम्ही प्रयोगशाळेमध्ये साहित्य अजून साहित्य असावे अशा दृष्टीची सूचना देऊ शकता, किंवा वॉशरूमकडे गेलेले असाल तर ते स्वच्छ नाही दिसून आले तर तुम्ही तिथे स्वच्छता असावी हे सांगू शकता,
किंवा अजून काय शिक्षकांकरिता ही ही गोष्ट नाही दिसून आली, तर तुम्ही म्हणजे जे काही तुम्हाला कमतरता दिसून येतील तुम्ही निरीक्षण करत असताना, मी जे पॉइंट सांगितलेले आहेत त्याच्या व्यतिरिक्तही तुम्हाला काही चांगल्या गोष्टी जर दिसून आल्या शाळांमध्ये, तर तुम्ही त्या चांगल्या गोष्टी सुद्धा स्पेशली त्यामध्ये नोंदवू शकता. किंवा आपण ज्या गोष्टी साधारणपणे इथं चर्चा केलेली आहे आणि त्यानुसार तिथं काही नाहीये, तर तुम्ही त्याच्यासाठी तुम्ही शिफारशी द्यायच्या आहेत किंवा सूचना करायच्या आहेत. या सूचना किमान 7, 8, 10 म्हणजे आता ते शाळेच्या कंडिशनवर असेल. शाळा जर चांगली असेल तर तुमच्या सूचना ह्या कमी निघतील, पण शाळेची कंडिशन थोडीशी जर थोडीशी खराब असेल तर तुम्ही सूचना या जास्त प्रमाणात देतात. आणि प्रत्येक प्रॅक्टिकल लिहिताना पानांचं नियोजन करून मगच लिहायला सुरुवात करा की आपल्या मुद्द्यांनुसार किती आपल्याला पेजेस लागतील असे. यानंतरचा मुद्दा आहे शैक्षणिक महत्व. हा सगळ्याच प्रॅक्टिकलच्या दृष्टीने म्हणजे सर्वच प्रॅक्टिकलमध्ये शैक्षणिक महत्व हा मुद्दा असतो, हा सर्वात शेवटी असतो. तर तुम्ही शैक्षणिक महत्व लिहिताना बघा, तुम्ही अनेक वेळा चुका करतात. फर्स्ट इयरचे मला काही पाहायला मिळालेले नाहीत तुमचे, पण म्हणजे आतापर्यंतचा हा अनुभव आहे की शैक्षणिक महत्व हे मुलं काहीतरी त्यांचा अनुभव किंवा त्यांचा अभिप्राय म्हणूनच लिहून टाकतात. पण तुम्ही शैक्षणिक महत्व कसं लिहिणार आहे, ती लिहिण्याची पण एक भाषा असते. आता आपलं प्रात्यक्षिक काय आहे की शैक्षणिक भौतिक सोयी सुविधांचा अभ्यास. मग आता तुम्ही शैक्षणिक महत्वामध्ये काय लिहिणार की मी हे जे प्रात्यक्षिक केलेलं आहे किंवा संबंधित कुठलंही प्रात्यक्षिक जे आहे ते प्रात्यक्षिक केल्यामुळे मला काय ज्ञान मिळालं त्याच्यातून, या गोष्टी शैक्षणिक महत्वामध्ये येतात. मग आता तुम्ही काय करणार की पॉइंट नंबर 1 की सदर प्रात्यक्षिक करत असताना मला शाळेमध्ये कोणकोणत्या भौतिक सोयी सुविधा किंवा पायाभूत सोयी सुविधा असाव्यात या गोष्टींची माहिती मिळाली. हे प्रात्यक्षिक करत असताना मला कोणकोणत्या गोष्टींमध्ये बदल करणं अपेक्षित आहे या गोष्टींची माहिती मिळाली. मग हे प्रात्यक्षिक करताना तुम्हाला जे काही नॉलेज मिळेल हे तुम्ही किमान 8 ते 10 पॉइंटमध्ये शैक्षणिक महत्व या पॉइंटमध्ये लिहिणार आहात. तुम्हाला याचे पण मी थोडेसे नमुने पाठवणार आहे, त्यावरून पण तुम्हाला लिहिण्याची आयडिया येईल. आणि सर्वात शेवटी जे असेल तुमचं एव्हिडन्सेस. आता इथे तुम्ही काय करणार आहात की फोटो आणि प्रमाणपत्र या दोन गोष्टी तुम्हाला लागणार आहेत की ह्या व्यक्तीने आमच्या शाळेमध्ये येऊन सदर प्रात्यक्षिकासाठी आवश्यक असणारी माहिती मिळविली, त्यासाठी तुम्हाला शाळेच्या शिक्षक आणि मुख्याध्यापकाचे सिग्नेचर, मुख्याध्यापक उपलब्ध नसतील तर जे कोणी असतील त्यावेळेस ज्यांच्याकडे चार्ज दिलेला असेल त्यांची सिग्नेचर आपल्याला चालेल, पण प्रमाणपत्र आवश्यक आहे. आणि फोटोज, फोटो घेताना तुम्ही काय करणार आहात की सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत सर्व फोटो ठळकपणे घेणार आहात. आणि ज्यावेळेस तुम्ही माहिती लिहिणार आहात तर फोटोची आणि ती लिहिलेली माहिती ह्या दोन्हीही सारख्या यायला पाहिजे किंवा हे जुळून यायला पाहिजे, किंवा फोटोमध्ये एक दाखवताय तुम्ही आणि लिहिलेली माहिती वेगळी आहे असं होता कामा नये. प्रात्यक्षिक तुमचं व्यवस्थितरित्या चेक केलं जातं आणि त्यावरून तुम्हाला मार्क्स दिले जातात. तुम्ही लावलेले फोटो आणि तुम्ही लिहिलेली माहिती ही सारखीच आहे का हे याच्यातून दिसून येतं, आणि आपल्याला हे पुरावे म्हणून आवश्यक असतात. आणि जमलंच तर तुम्ही स्वतः शाळेच्या गेटच्या बाहेर उभा आहात, म्हणजे शाळेतून तुम्ही या शाळेची माहिती मिळवलीत, तर असा तुमचा एक स्वतःचाही फोटो असेल तर अधिक चांगलं. मग तुम्ही फोटो कुठले कुठले घेणार, मेन बिल्डिंगचे म्हणजे मेन इमारतीच्या शाळेचं नाव असलेले तिथून, तर ग्राउंड, प्रयोगशाळा, वर्गखोल्या, मग वर्गखोल्यांमध्ये म्हणजे सर्वच ठिकाणी असलेल्या सुविधा ह्या तुम्हाला फोटोमध्ये येणारच. म्हणजे पाट्या ज्या लावलेल्या असतात वर्गाच्या बाहेर तिथून तुम्ही सर्व फोटो घेऊन, तुम्हाला फोटो लावताना पण किमान 8 ते 10 फोटो आवश्यक आहेत. आता हे फोटो तुम्ही सर्वात शेवटी लावू शकता. मग फोटो लावल्याच्या नंतर खाली 2 ओळींमध्ये तुम्ही तिथं 1 किंवा 2 ओळींमध्ये तो फोटो कशा संदर्भात आहे आणि त्या फोटोमधून काय दिसून येत आहे हे तुम्ही 1 ओळीमध्ये किंवा 2 ओळींमध्ये असं लिहायचं आहे. किंवा तुम्ही पूर्ण प्रात्यक्षिक लिहित असताना जो मुद्दा जिथे येतो तुम्ही त्या मुद्द्याच्या शेजारी तो फोटो लावला तरी चालेल. किंवा तुम्ही मध्ये मध्ये फोटोसाठी एक स्पेशल असं पेज, रंगीत पेज मिळतात, ते पेज त्यावरती फोटो लावून बॅक टू बॅक मध्ये पेस्ट केलेत तरी चालेल. कारण जर तुम्हाला असं वाटत असेल की आपल्याला पेजेस पुरणार नाहीत लिहिण्यासाठी, तर तुम्ही त्या पेजवरती फोटो न चिटकवता एका वेगळ्या पेजवरती फोटो चिटकवून तो फक्त तुम्ही जिथं माहिती लिहिलेली आहे त्याच्या शेजारीच किंवा तिथे मध्ये पेजच्या मध्ये तुम्ही तो चिटकून द्यायचा.
अशा पद्धतीने तुम्हाला हे प्रॅक्टिकल पूर्ण करायचं आहे, आणि हे जे प्रॅक्टिकल आहे असंच प्रॅक्टिकल असणार आहे तुमचं 203 पेपरचं. त्याविषयी तुम्हाला सर माहिती सांगतील. तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही आता विचारू शकता.